शिक्षण तज्ज्ञ, तत्वज्ञानी, शाकाहारी तज्ज्ञ, आध्यात्मिक गुरु अशा विविध भूमिकेतून त्यांनी जगभर आपला ठसा उमटविला असे दादा वासवाणी यांच्या पुतळ्यातील पुण्यातील वासवाणी मिशनच्या आवारात नुकतंच उभारण्यात आला आहे. यावेळी सिंधी समाजाचे गुरु राजवीर सिंग यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. सिंधी समाजाचे धार्मिक गुरु म्हणून दादा वासवाणी यांची ओळख होती. त्यांचा जन्म 2 ऑगस्ट 1918 रोजी सध्याच्या पाकिस्तानमधील सिंधी प्रांतातील हैदराबाद येथे झाला. त्यांच्या मातोश्रींचे नाव कृष्णादेवी होते. ते अविवाहित होते. त्यांनी आयुष्यभर शाकाहारचा प्रचार प्रसार करतानाच प्राण्यांचे जतन आणि संवर्धनासाठी मोठे कार्य केले. त्यांनी अध्यात्मक 19 पुस्तके लिहिली आहेत. अशा महान गुरुला वंदन करण्यासाठी सिंधी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.